समाजातील भाविकांच्या आश्रयावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वाघ्या मुरळी लोककलावंतांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे जागरण गोंधळ कार्यक्रम होऊ न शकल्याने उपासमारीची वेळ आली असून या कलावंतांना अर्थसहाय्य व त्यांच्या न्याय मागण्या शासन दरबारी मंजूर करण्यासाठी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन व आमदार काशीराम पावरा यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वाघ्या मुरळी लोककलावंत कलेच्या माध्यमातून धर्म जागरण, कुळधर्म, कुळाचार पालन, समाज प्रबोधन, समाजसेवेचे कार्य करीत आहेत. मागील वर्षी अतिवृष्टी व त्यानंतर निवडणूक आचारसंहिता यामुळे कलावंतांना पुरेसं उत्पन्न मिळू शकलं नाही. त्यात यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जागरण गोंधळ कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने वाघ्या मुरळी या लोककलावंतांचे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडल्याने उपासमारीची वेळ आल्याने शासनाने वाघ्या मुरळी लोककलावंतांना अर्थसहाय्य देऊन जगण्यासाठी आधार देण्याची विनंती निवेदनात केली आहे. यावेळी रमेश गंगाराम शिरसाट, मकर राघव शिरसाट, देविदास विठ्ठल ठोंबरे, नरेंद्र बापू शिरसाट, प्रताप अर्जुन करेंगे, राजू ओंकार मगरे, ईश्वर गंगाराम शिरसाट, कैलास रामदास शिरसाट, भगवान रघुनाथ सोनवणे व कलाकार यावेळी उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. नमस्कार, जय बल्लाल. आम्ही वाघ्या मुरळी परिषद लोककलावंत. गेल्या 7 महिन्यापासून आमची कलावंताची खायची तारामोळ होत आहे. शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि अशा टायमात आमचे हालाचे बेहाल होत आहेत. तरी शासनाला एकच विनंती आहे सरकार मायबापाला, की आमच्या पत्राद्वारे आम्ही तुम्हाला जे पत्र पाठवत आहोत, पत्राच्या सोबत तुम्हाला आम्ही देवाचा भंडार भेट म्हणून पाठवत आहोत. तरी शासनाला एकच विनंती आहे सरकार मायबाप, आमच्या गरीब कलावंताकडे सर्वांकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला काहीतरी पॅकेज जाहीर करावं असं मी या सरकार मायबापाला एक हात जोडून विनंती करीत आहे. कारण या कोरोनाच्या महामारीमध्ये लय खायची उपासमारी झाली. गरीब कलावंत रोडावरती आलो आम्ही. सरकार मायबाप तुम्ही लक्ष देणार नाही तर आमच्याकडे आणखी लक्ष देणार तरी कोण? म्हणून गरीब कलावंताकडे या सरकार मायबाबानं काळजीपूर्वक लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे आणि आमच्या या मागण्यांना मंजुरी द्यावी, आमचं शासनामध्ये नाव घेण्यात यावं अशी मी या सरकार मायबाबाला विनंती करीत आहे. आणि आमच्या या ज्या मागण्या आहेत सरकार मायबाबानं आमच्याकडे लक्ष द्यावं. वाघ्या मुरळी कलावंत उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा. वाघ्या मुरळी कलावंतांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात यावा. वाघ्या मुरळी लोककलेस शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करण्यात यावी. या कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी. वाघ्या मुरळी कलावंतांना कायम स्वरूपी पेन्शन देण्यात यावं. मर्यादित कलावंत संख्या मंजूर व नियम पालनाचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम घेण्यात यावे, घेण्याची परवानगी द्यावी ही आमची शासनाला विनंती आहे. सरकार मायबाप या गरीब कलावंताकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे ही एक आग्रहाची विनंती मायबाप.